भक्तजन वत्सल करुणा पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या आपण अमृतानुभव नावाचा अध्यात्माच्या प्रांतामधील तत्वज्ञानाचा एक अलौकिक आणि दिव्य प्रातिभ अनुभूती वर्णन करणारा आणि तेही संपूर्ण मानवजातीचं परिपूर्ण कल्याण किंवा त्यांना निरतिशय सुखाची दुःख संबंध रहित सुखाची प्राप्ती व्हावी किंवा निरतिशय दुःख संबंध रहित असणारं त्यांचं सुखरूपत्व हे त्यांना तळहाताच्या आवळ्याप्रमाणे करतला मलकवत त्यांच्या प्रतितीचं विषय व्हावं या ठिकाणी <coughs> तो देवो हे शब्दाचा चमत्कारू ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभूतीला आणण्यासाठी ठावून पयवता दयाचा मनीशी मुरडली वाचा तो देवो होये शब्दाचा चमत्कार हो असं एक चमत्कृतीपूर्ण रचना झाली की जी शब्दातीत असणारं तत्त्व ते शब्दाच्याच माध्यमातून आपल्याला बोलाची पफेडी जे मग ब्रह्माची याच्या अंगा घडीजे सुखेची जे सुखाची माझी अशी जी मौलींची प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञेनुसार सर्वांना दिव्य आणि अलौकिक अतींद्रिय अशा अनुभूतीचं एक माध्यम म्हणून या ठिकाणी हा शब्दसंग्रह किंवा वचनांचा संग्रह अनुभ अमृतानुभवाच्या रूपाने ज्ञानोबा रायांच्या मुखातून निसृत झाला आणि त्याचं त्याची जी असणारी नित्यानंद एकदीपिका दीपिका नावाची शिवकल्याणकृत टीका आहे तर त्या टीकेच्या आश्रयाने यथाशक्ती यथामती आपण आत्तापर्यंत श्लोक पंचक शिवशक्ती समावेशन वंदना वाचारुण परिहार ज्ञान आभेद कथन आणि आविद्येचं अयथार्थत्व नंतर सच्चिदानंद पदत्रय विवरण अशा प्रकाराने आत्तापर्यंत पाच प्रकरणं परिसमाप्तीला जाऊन आता सहावं प्रकरण जे शब्दखंडन त्याचं आपण चिंतन करीत आता उपसंहारापर्यंत आलेलो आहोत तर या आता ह्या उपसंहाराचा विषय आहे आत्माहन आत्मया दावनी बोल महिमेया येईल हे साविया विरुद्धची विरुद्धची आता माऊली ह्या शब्दखंडनाविषयी विशेष करून सांगतात ते असं की जर ह शब्द जो आहे त्या शब्दाचा महिमा काय आहे तर कोणी म्हणेल की शब्द आज्ञानाची निवृत्ती करण्याला उपयोगी नसला तरी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपालाच आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल अशा आत्म्यालाच आत्म्याचं ज्ञान होतं त्या ठिकाणी वृत्तीज्ञानाधिकांचं जरी खंडन झालं तर स्वयंप्रकाश आत्म्यालाच आपल्या स्वयंप्रकाशत्वाचं ज्ञान करून देणं किंवा आपलं स्वयंप्रकाशत्व स्वतः सिद्ध आहे हे सांगण्यासाठी तरी शब्दाची उपयोगिता आहे पण यासाठी ही शब्दाची उपयोगिता नाही कारण जर आत्म्याला जर शब्दाने शब्दाने आत्म्याला स्वयंप्रकाशत्वाची जर स्मृती किंवा ज्ञान करून दिलं तर याचाच अर्थ आत्म्याचं स्वयंप्रकाशत्व खंडित झालं स्वयंप्रकाश त्यालाच म्हणतात की जो सर्वांचं प्रकाशन करतो आणि त्याच्या प्रकाशनासाठी इतरांची अपेक्षा नाही त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात अवेद्यत्वे सती अपरोक्षरूपत्व स्वयंप्रकाशत्व असं जर स्वयंप्रकाशत्वाचं लक्षण असेल तर या ठिकाणी आत्मा हनआात्म्या दाऊनी बोलमहिमेया येईल आत्म्यालाच आत्मस्वरूपाचं दर्शन करून ह्या बोलाला महात्म्य प्राप्त होईल शब्दाचा गरिमा सिद्ध होईल असं कोणी म्हणेल तर ह्या म्हणण्यातच काय था झालं था साविया विरुद्धची तत्क्षणी असं बोललं तर त्याच क्षणी आत्म्याच्या स्वयंप्रकाशत्वाला विरोध आल्यासारखं होईल आणि यासाठी अनेक प्रकारच्या उपपत्ती किंवा उदाहरणं दृष्टांत माऊली देतात त्यापैकी आतापर्यंत त्र्याऐंशी क्रमांकाच्या ओळीपर्यंत आपण आलो ती त्र्याऐंशी क्रमांकाची ओळी आहे चंद हा काही ठिकाणी ब्याऐंशी इथं त्र्याऐंशी क्रमांक हां हां राहिले का राहिले तर ब्याऐंशी क्रमांकाची ओळी आहे दिठी दिठी ते रिघो पाहे रुची रुचि ते चाखो सुये की चेतया चेतवू ये हे नाहीच की आता तुम्ही असं जर म्हणायला लागले की शब्दाने स्वयंप्रकाश आत्म्याला त्याचंच स्वतःचं दर्शन करून दिलं परंतु या कामी शब्द शब्द उपयोगाचा झाला परंतु हे म्हणणं विरुद्ध आहे यासाठी उदाहरण देतात की तू असं म्हणणं म्हणजे काय आहे की दिठी दिठी ते आहे रुची रुची ते चाखो सुये की चेतया चेतव ए हे नाहीचं की <coughs> दिघोप आहे तुमचं म्हणणं कसं होईल आम्ही जर असं म्हटलं का दृष्टीनंच दृष्टीत प्रवेश केला दृष्टीनेच दृष्टीमध्ये प्रवेश केला किंवा रुची ते रुची चाखो जाये किंवा रुचीनंच रुचीचा आस्वाद चाखणं म्हणजे आस्वाद घेतला किंवा रुचीच रुचीचं रुचीत, 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 रुचीत स्वतःची रुची घेण्यास प्रवृत्त झाली चाखोसू ये त्या रुची घेण्यामध्ये प्रवृत्त झाली चेतया चेतवू ए किंवा एखादा मनुष्य जो जागा आहे त्या जागा असणाऱ्या मनुष्यालाच कोणी जागं केलं किंवा जागा असणाऱ्या मनुष्याला जाग करा असं जर कोणी म्हटलं हे नाहीचं की हे म्हणणंच सिद्ध होत नाही की कारण जागाच आहे त्याला जागं काय करायचं दृष्टी सर्वांना पाहणं हे दृष्टीचं रूप आहे ती दृष्टी स्वतःच पा पाण्याची तिला काही आवश्यकता आहे का, का। ती जी सर्वांना पाहते म्हणजे पाहणं हे त्या दृष्टीचं रूप आहे आणि त्या दृष्टीनंच दृष्टीला पाहिलं अशा प्रकारचा व्यवहार करण्याची तरी गरज आहे का किंवा रुची स आपल्याला सगळे पदार्थ मधुर आमलं कटू तिक्त कषाय हे सगळे पदार्थ कळतात जिभेमुळं आणि त्या जिभेने किंवा ती रुची जी कळते त्या रुचीला विषय करणारी जिभा आहे जिव्हा आहे आणि ती रसनेंद्रिय आहे आणि रसने रसने त्या रसनेंद्रियानेच रसाचं रसनेंद्रियाच्या रसाला रसनेंद्रियाने अनुभवलं असं जर म्हटलं तर हे म्हणणंच विरुद्ध आहे त्याप्रमाणे आता टीका सांगतात देखणी दिठी होय परी आपणा आपण पाहे की स्वाद स्वादा चाखत आहे हे काय हे काय घडते दृष्टी देखणी आहे म्हणजे दृष्टी पाहणारी आहे परंतु दृष्टी सर्वांना पाहते परंतु आप आपणा न पाहे ती आपल्या आपल्याला पाहू शकत नाही किंवा जर स्वाद आहे तर तो, आ, स्वादाला तो तर तर स्वाद स्वादाला चाखत आहे असं कधी घडू शकतं का अर्थात सगळ्यांची रुची कळते पण तो पदार्थ आपणावून भिन्न पदार्थाची रुची रसनेंद्रिय घेतं पण रसनेंद्रियानेच रसनेंद्रियाला चाखलं किंवा रसनेंद्रियानेच रस रसनेंद्रियाच्या रसाचा स्वाद घेतला असं कधी घडेल का अर्थात घडणं शक्य नाही की जागया जागविजे हेही अप्रयोजक जाणिजे एवं बोलिले हे जे जे आघटित आघवे किंवा एखादा मनुष्य जागृत आहे आणि त्या जागृत जा झालेल्या आम्ही एका मनुष्याला तो जागृत होता आणि त्याला जागं केलं किंवा एखादा मनुष्य जागा आहे आणि त्याला जाग करण्याची गरज आहे असं जर कोणी म्हटलं तर हे अप्रयोजक ते निष्फल आहे त्याच्यातून काही सिद्ध होणार तो जागाच आहे जागा झालेल्या मनुष्याला जागा करण्याची गरजच नाही आणि तुम्ही जर म्हणत असाल तर हे तुमचं बोलणं अप्रयोजक अर्थात निष्फल आहे त्यामुळं आत्तापर्यंत हे बोललो आम्ही हे सगळं अघटित आहे असं होऊ शकत नाही म्हणूनही देखण्यांचा देखणा तो हा आत्मा जाणा तो हा देखे आपणा काशेने होय आता सगळ्यात ज्या देखण्या वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये म्हणजे त्या देखण्यांचाही देखणा असणारा जो आत्मा आहे तो आत्मा आपल्याला पाहतो असं कसं होईल कारण तो काय आहे चक्षुचाही चक्षु आहे आणि तो जीवेचीही जीव आहे आणि तो आपला आपल्याला पाहतो आपला आपणाला रस घेतो आपलं दर्शन आपणच करतो असं म्हणे तो आहे म्हणून सगळ्यांचं दर्शन होतं आणि त्याच्या दर्शनासाठी कोणाची आवश्यकता नाही असा तो दृंग मात्र परमात्मा आणि तो परमात्मा आपल्याच आपल्याला पाहतो हे म्हणणं अशक्य आहे किंवा स्वादी जयाचा स्वाद आच्याट स्वतःचा असे शुद्ध तेथे स्वादसंबंध का सया लागे जर या ठिकाणी आप आपल्याला हो स्वाद घ्यायचा असेल तर स्वाद घेणारा वेगळा आणि ज्याचा आस्वादन करायचं ती वस्तू वेगळी असं असलं तर स्वादाचा व्यवहार होतो पण इथं स्वादी जयाचा स्वाद जेवढे पदार्थ स्वादाने युक्त आहेत तर त्यांचा स्वादाचाही स्वादा स्वाद तो स्वतः आहे म्हणून स्वादी जयाचा स्व ज्या स्व स्वाद्य पदार्थ आहेत त्या पदार्थांचा स्वाद देणारा तो आहे आणि आचाट स्वतःचे असे शुद्ध आणि तो पुन्हा कसा तो स्वाद निरपेक्ष व्यापक आहे आचाट हे म्हणजे तो निरपेक्ष व्यापक आहे स्वादरूप आहे आणि असा असणारा त्याला तो कसा आहे पुन्हा विशुद्ध आहे निरपेक्ष स्वादरूप आहे म्हणजे त्याचा स्वाद घेण्यासाठी दुसऱ्याची अपेक्षा नाही असा शुद्ध असताना ते तर स्वाद संबंध कासायला लागेल त्या ठिकाणी स्वादाचा संबंधच त्याच्या ठिकाणी होईलच कसा कारण त्या ठिकाणी स्वाद घेणाराही तोच आहे आणि ज्याचा स्वाद घ्यायचा तो स्वादही तोच आहे तर अशा प्रकारचा आपण दररोज पाहतो की जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधीच विषय होत नाही म्हणून स्वाद घेणं कसं शक्य आहे किंवा निद्रा जागरेविणं आत्मा सर्वदा विद्यमान तया आपलेपणं नाही तर सांगतात निद्रा जागरे आ आत ही जी एखादा मनुष्य निद्रा असला आपलं निद्रेमध्ये असला तर त्याला जाग करा असं म्हणता येत होईल पण तुम्ही काय म्हणता शब्द आत्म्या आत्म्याची जागृती करून देतो आत्म्यालाच आत्म्याचं ज्ञान करून देतो पण आत्म्याचं ज्ञान करून घ्यायला जसं एखाद्या जागा मनुष्य आहे त्या जागा मनुष्याला जागं करण्यात काही अर्थ नाही किंवा जागा करणं हे फक्त वाचारंभन आहे हे निष्फल आहे अप्रयोजक आहे अशी जर स्थिती असेल तर मध्ये लागलं तर बोला लगेच याच्यामध्ये पण मूळ आत्मस्वरूप काय निद्रा सुप्त सुश आपलं निद्रा जागृती आणि स्वप्न ह्या तीन अवस्था ज्याच्यावर भासतात या तिन्ही अवस्थांचा प्रकाशक आणि त्या तिन्ही अवस्थांचा अभावाचा प्रकाशक असा जो आहे तो आहे आत्मा म्हणून तो आत्मा जो आहे तो निद्रा जागरवीनं निद्रा आणि जागृती म्हणजे निद्रा स्वप्न जागृती मूर्छा समाधी सगळ्या अवस्थांच्या आतीत असणारा आणि सर्वांचा अधिष्ठान असणारा आणि अति विशुद्ध स्वरूपात असणारा आणि ह्या अवस्थांच्या संबंधाने विवर्जित असणारा अवस्थांच्या आतीत असणारा जो आत्मा तो आत्मा जर केवळ असा आहे की तो आत्मा सर्वदा विद्यमान तो सर्व काळातच विद्यमान आहे तया आपलेपण भानचे नाही सर्वदा विद्यमान आहे म्हणजे त्याचे स्वतःसिद्ध आहे आणि स्वतः सिद्ध असून तो स्वयंप्रकाश आहे आणि तोच सगळ्यांना प्रकाश देणारा आहे आणि तो व्यापक प्रकाशरूप आहे असं जर असेल तर तया पण भानचे नाही त्याला मी आहे असंसुद्धा भान नाही मी आहे असं भान नाही याचं कारण आहे हे तोच आहे आहे हेच कोण आहे तोच आहे किंवा आहेच हेच भान आहे आहेच काय आहे भान आहे त्यामुळं त्याला आपलं स्वतःचं वेगळेपणा नसल्यामुळं किंवा तिथं त्रिपुटी किंवा द्वैत नसल्यामुळं त्याला आपले आपलेपणाने भानसुद्धा नाही म्हणजे तो स्वलासुद्धा कधी विषय हो करीत नाही स्वामी महाराज नेहमी सांगायचे की खरे जी बोधरूपता ज्याला प्राप्त झाली बरोबर ना त्याला लोक ज्ञानी म्हणत किंवा अज्ञानी म्हणत बरोबर ना मी ज्ञानी आहे अशा प्रकारे त्यांनी स्वतःलाही विषय केलेला नाही तर त्याचा बोध सोला जो विषय होत नाही तो आणण्याला विषय होईलच कसा होणं शक्यच नाही म्हणून म्हणतात की आपले आपणपणं भानच नाही त्याला मी आहे या आपल्या मीपणाचं त्याला भानदेखील नाही कारण भांडरूप तो आहे म्हणून त्याला भानरूप असणाऱ्या आत्म्याला बरोबर ना आपणरूप असणाऱ्या आत्म्याला पुन्हा वेगळेपणाने तिथं जर वेगळेपणा किंवा भिन्नपणा नाहीत केवळ अभेदरूपच तो आहे तर त्या ठिकाणी त्याला आपलं आपलं आपल्याला भान करून घेण्यासाठी लागणाऱ्या बरोबर ना भान भाता आणि भाष्य ना अशा प्रकारची असणारी त्रिपुटी जर तिथं नाही तर त्याला आपलं भान कसं होईल भान व्हायला त्रिपुटी पाहिजे आणि तो त्रिपुटी विवर्जित आहे तिथं त्याला भान होईलच कसं एव उपाधी स्फुरद्रूप सर्वदा जान दृष्टांती ह्याची खुणं मागुती बोले एवम उपाधी आत्मा हा उपाधी वाचू नये म्हणजे निरुपाधी आहे आपल्याला जोपर्यंत आपल्याला उपाधी ही आपल्या खऱ्या स्वरूपानुभूतीला प्रतिबंधक आहे किंवा उपाधीची कल्पना ही स्वरूपानुभूतीला प्रतिबंधक आहे ही गोष्ट जाणवत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान आनंद आपली सत्ता याच्या सिद्धीकरता उपाधीची आवश्यकता वाटत असते परंतु ज्या उपाधीनं आपण सच्चिदानंद रूपत्व किंवा अद्वयत्व सिद्ध करायला जाऊ ती उपाधीच आपल्या खऱ्या स्वस्वरूपाला स्वस्वरूप सच्चिदानंद घन निरतिशय अवाच्य असणाऱ्या स्वरूपस्थितीला किंवा सहजावस्थेला प्रतिबंधक आहे हे जेव्हा लक्षात येतं त्याच वेळेला मनुष्य आंतर्मुख मनु मनुष्य काय म्हणत असतो उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीचं संसार तुम्हा नाही हे खरं परमात्म्याचं ऐश्वर आहे निरुपाधिकत्व हे परमात्म्याचं ऐश्वर्य आहे म्हणून मग तुकोबराय प्रार्थना करतात आईसे मज करुणी ठेवा नारायणा समूळ वासना नरवावी काय निसंग तुम्हाशी राहणे एकट नाही कटकट साभो हो येतं तुका म्हणे नाही मिळो येतं शिळा रंगाची सकळा स्फटिकाची अशी स्थिती आहे म्हणून आयुष्य मज करूनही ठेवा नारायना कोणतं उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीचं संसार तुम्हा नाही अशा आपल्या स्वस्वरूपाचे मागणी तुका स्वरूप स्थितीची यथार्थ मागणी दिग्गज किंवा काय तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे धुरी सारोणिया सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण येथे असं ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले नाही नाही ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी ही ज्योतीची सुद्धा निज ज्योती आहे चिदाभासाचं सुद्धा अधिष्ठान हाच आहे मूळ मूलभूत असणारा खरा प्रकाशरूप परमात्माच आहे अशी स्थिती आहे म्हणून म्हणतात एवम उपाधीविन स्फुरद्रूप सर्वदा जाणं दृष्टांती हेची खुणं मागुती बोले अशा प्रकाराने उपाधी वाचून असणारं जे स्फुरद्रूप म्हणजे नेप्तीमात्र किंवा त्याला काय म्हणतो चिन्मात्र असणारं ते चिन्मात्र रूप सर्वदा जाणं सर्वदा म्हणजे सर्व कालात सर्व कालात सर्वदा शब्द हा सर्व वस्तू आणि सर्व देश यांचंही उपलक्षण या ठिकाणी घ्यावा म्हणून त्याचं जे निरूपाधिक स्वरूप चिन्मात्र स्वरूप किंवा निरूपाधिक चिन्मात्र स्वरूप हे जे आहे हे सर्व कालात आहे आणि हीच गोष्ट आणखीही दृष्टांताने नंतरही आपल्याला सांगतात त्र्याऐंशी क्रमांकाची ओळी आहे चंदन चंदना लावी रंगोरंगपणावी मोतीपणं मोती ले व्हावी आयसे कैचे त्याला माऊली या ठिकाणी आपल्याला आक्षेपार्थाने विचारतात चंदनानं चंदना लावी चंदनच मूळ जे चंदन आहे त्या चंदनालाच सुगंधित्व यावं म्हणून चंदनच चंद चंदनाला चंदनाची उटी लावली चंदन चंदना लावी चंदनाला चंदनाची उटी लावली रंगू रावी रंग जो आहे एखाद्या पदार्थाचा तर त्या रंगालाच काय केलं रंगपणा रावी रंगपणाने रंगवलं म्हणजे रंगालाच रंग दिला पण लेव मोती लेववी किंवा मोत्यानेच मोती मोतीपणाचा मोत्यानेच मोत्याचा हार घातला किंवा अलंकार घातले मोती मोतीपणा लेववी मोत्यानेच मोत्याचे अलंकार घातले राई शिकायचे असं कसं होईल असं कसं होईल म्हणजे असं होणं शक्यच नाही याविषयी टीकाकार सांगतात चंदनीचे जे चंदनपण जे काष्ट काष्टउउपाधीविही काष्टउपाधीहीनं तया काय विलेपणं चंदनाचे की जे आता चंदनाला जे चंदनत्व आहे जे सुगंध आहे ते उपाधीहीन ते चंदन आता नावाच्या उपाधीमुळं चंदनाच्या ठिकाणी चंदन पण आलं ना चंदनाच्या ठिकाणी चंदन पण मूळचं तर काय सुगंधच आहे पण मग काय आहे काष्ट उपाधीमुळं त्याला चंदन पण आलं पण उपाधीहीन असणारं जे मूळचं चंदनत्व आहे म्हणजे त्याचा सुगंध आहे त्या सुगंधाला किंवा ते चंदना चंदनाला तया काय विलेपण चंदनाचे किजे त्याला सुगंध यावा म्हणून त्याला काय करायचं पुन्हा चंदनाला चंदनाचीच उटी द्यायची किंवा सुगंधाला सुगंध चंदनाच्या ठिकाणी अंगचा असणारा सुगंध त्या सुगंधालाच सुगंध द्यायचा पुन्हा कारण चंदनाचं स्वरूपच हे सुगंध हे त्याला आणखीन सुगंधाचं लेपन किंवा उटी आपल्याला करता येईल का अर्थात करता येणं शक्य नाही किंवा जेने रंग रंगला तया रंग काय आणि कधी झाला एवम निधी भला निधी तच भला आयता असे किंवा ज्या रंगाने एखादा पदार्थ रंगवला आपण पण ज्या रंगाने तो रंगवला त्या रंगाला त्या रंगामुळं तर त्याला रंग येतो आणि पुन्हा त्या रंगाला त्या रंगाला जर कोणी अनेक रंग द्यायचा ठरवलं त्या रंगालाही रंगवायचं ठरवलं तर एवम निधी भला ऐता असे त्याला रंग देण्याची गरजच नाही रंग न देताच त्या ठिकाणी काही कुठं पाठभेद काय असलात सांगा एवम निधीतच भला आईतासेत रंग न देता त्या रंगाच्या ठिकाणी जे रंगत्व आहे तर ते भलं म्हणजे चांगल्या प्रकारे आणि आईतंच स्वतशिद्धच आहे त्या स्वतःसिद्ध पदार्थाला बाहेरून पुन्हा रंग देण्याची गरज नाही किंवा मुक्ताफळी मुक्ताफळपण जेणे सुढाळे करून तयाचा सुडाळ जाणं द्यावा लागे हं द्यावा लागे तर ते म्हणतात म्हणजे इथे आक्षेप आहे ना तर म्हणतात की मुक्ता मुक्ताफळ म्हणजे मोत्याच्या ठिकाणी जे मोतीपण आहे म्हणजे जी, जी चकाकी आहे ती मुळचीच आहे म्हणून ते तुकाराम महाराज म्हणतात ना मोत्याचे पाणी चाखू नये स्वाद आणि यंत्रभेदून नाद पाहू नये सगळा अभंग तो ह्या प्रकारचा आहे परिमळ म्हणून चोळू नये फुलं पाव खाऊ नये मुलं आवडते मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद यंत्र भेदूनी नाद पाहू नये फळ म्हणूनही इच्छु कर फळ म्हणून इच्छु नये काम तुका म्हणे वर्म दावो लोका अशा प्रकारचं तुकाराम महाराजांनी सांगितलं त्या ठिकाणी तसं इथं सांगतात किंवा मुक्ताफळी मुक्ताफळ पणं जेणे सुडाळे करणं मुक्ताफळाच्या ठिकाणी मोत्याच्या ठिकाणी जे मुक्त पण आहे किंवा जे त्याचा अलंकार पण आहे तर ते कशामुळं आहे जेने सुडाळे करून ज्या मोत्याच्या तेजामुळं त्या मोत्याच्या चकाकीमुळं आहे तयाचा सुडाळ जाणं द्यावा लागेल त्या मोत्याच्या ठिकाणी तेज हे स्वाभाविक आहे आणि म्हणे त्याला पुन्हा काय करायचा सुडाळ द्यायचा म्हणजे चांगल्या प्रकारच्या तेजाने त्याला चकचकीतपणा आणायचा आज चकचकीतपणा आणायची काही गरज आहे का चकचकीतपणा हे मोत्याचं काय आहे स्वरूप आहे इत्यादी उपलक्षणं कळा एकीचं जाणं हे ग्रहण केले नवीन विणं तेथे इथं इत्यादी उपलक्षणं इत्यादी हे जे काही आपल्याला दृष्टांत सांगितले सगळ्यांची कळा एकीचं जाणं सगळ्यांची रीती किंवा कला ही काय आहे एकच आहे की जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होत नाही तरी ते पदार्थ नाही असं म्हणता येत नाही ते विषय न होता देखील आपल्या स्वतः सिद्ध आणि स्वयंप्रकाश रूपाने नित्य विद्यमान आहेच आहे अशी जिथं तिथं स्थिती असते तिथं ग्रहण केले नाही विन जेथेचे तेथे तिथं त्याला काही ग्रहण करायचं किंवा त्याचा त्याग करायचा म्हणजे त्याच्या ठिकाणी काही गुणाधान करायचं किंवा त्याच्या ठिकाणी दोषापनयन असा संस्कार न करता देखील ते आपल्या स्वमहिमेमध्ये जसंच्या तसंच प्रतिष्ठित असतं आप आपला ठाई असे आणि कोठेचे नसे म्हणून आईचे कैचे असे जे बोलिला तर ते म्हण आपला ठाई असे हे बघा याचे भाव काय याचा लक्षात आला नाही आपला ठाई असे ते आपल्या आपल्या स्वतःच्या ठिकाणी आहेच आहे म्हणजे मोत्याच्या ठिकाणी मोतीत्व चंदनाच्या ठिकाणी चंदनत्व हे आपल्या आपल्या स्वरूपामध्ये आहेच आहे क कोठेच नसे दुस ते त्याला सोडून ते म्हणजे त्या चंदनाला सोडून दुसरं कुठं राहतच नाही किंवा त्या मोत्याला सोडून तेज कुठं राहतच नाही रंगाला सोडून रंगपणा राहतच नाही रंग आपापल्या ठाईका असतो आणि कोठीच नसे आणि दुसरं कुठंच तो नसतो मग म्हणून कैचे म्हणून असं कसं होईल जो कुठंच नसलेला रंग आणि त्याचा स्वरूपच असलेला रंग तर कुठंच नसलेल्या रंगाने गरज नसलेल्या दुसऱ्या रंगाने त्याला रंगवण्याची काय गरज आहे म्हणून आयुष्य कैचे असं कसं असं बोललं म्हणजे असं कसं म्हणजे असं जे बोललं याचा अर्थ काय आहे की असं कसं म्हणजे असं कधी होऊ शकत नाही असा अर्थ आम्ही बोललो सोने पण आता चौऱ्याऐंशी क्रमांकाची होळी पण सोने, सोने कशी दीपपण दीप प्रकाशी रसपणा बुडी दे रसी ते के जोडे आयुषे कैचे बोलीला असं जे बोललं ते ह्याच अर्थाने आहे का सोने पण सोने कशी सोन्याचं सोने पण जर ठरवायचं असेल तर ते काय करायचं सोन्याने सोन्याचा कस कस सोन्याला सोन्याचाच कस लावायचा सोन्याला कस लावायला सोन्याहून वेगळा तो क कसाचा पदार्थ पाहिजे म्हणजे कसाचा दगड जो निकष सोन्याचा ठरवणारा तर त्याला काय म्हणतात दुसरं शब्द कसोटी सोन्याची जी कसोटी आहे ते कसोटीचा दगड त्याच्यापासून भिन्न असतो पण म्हणणं सोन्यानेच सोन्याची कसोटी घेतली सोने पण सोने कशी दीपपण दीप प्रकाशी दिव्याच्या ठिकाणी असणारा जो प्रकाश आहे बरोबर ना त्या प्रकाशालाही काय केलं दिवा म्हणजेच प्रकाशस्वरूप आणि त्याला पुन्हा कशाने केलं प्रकाशित दिव्यानेच प्रकाशित केलं म्हणजे दिव्यानेच दिव्याला प्रकाशित केलं रसपणा बुडी दे रसी ते कधी ते के जोडे आणि रसानेच काय केलं रसामध्ये बुडी दिली आता काय रस रसाच्या ठिकाणीच रसत्व आहे आणि मग त्या रसपणाने रसाच्या ठिकाणी बुडी दिली ते के जोडे ते कधी कधी होईल कारण तो रसच आहे रसाच्या ठिकाणी रसपण किंवा द्रव द्र द्रवी दर, काय म्हणतात द्रवीभूत असणारा जो पदार्थ आहे त्याच्या ठिकाणी द्रवत्व हे त्याचं स्वरूप आहे मग त्या द्रवत्वानी बरोबर ना त्या रसपणामध्ये किंवा त्या रसानी त्या रसपणामध्ये बुडी दिली अशा प्रकारचा प ते रसपणा म्हणजेच रस आहे रसपणा रसाला सोडूनच नाही आणि त्या रसपणाने रसामध्ये बुडी दिली असं म्हणता येईल का नाही रसपणा बुडी दे रसी ते के जोडे ते कधी घडेल का नाही टीका अहो सोने नशी जे भिन्न ते सोनया कशी जाणं परी जयाचे नि सोनेपणं सोनयाशी ते कशीले नवीन स्वतः असे संपूर्ण किंवा दीप देणे ते जे करणं दीप्तिवंत ते प्रकाशिले नवीन विणं स्वतःच ते जे किंवा रस्शी जे रसपणं ही न उपाधी तेच त तयाच्या ठाई हेही बोलणे तेथे काही आणि आयसे भावीजे जरी काही तरी ते न घडे आता सांगतात सोन्याहून जर भिन्न पदार्थ असला तर तो, तो सोन्याचा काय होतो तो सोन्या सो सोन्याच्या विषयी कस लावतो म्हणजे त्या जो तो कसाचा दगड आहे त्या कसाच्या दगडावर सोनं घासून पाहिलं तर तो जो कसाचा दगड आहे त्याच्यावरून आपल्याला सोन्याची परीक्षा करते करता येते पण सोन्याहून सोन्याहून ते काय असतं भिन्न असतो कस परंतु ज्याच्यामुळं सोन्याला सोनेपण सोने येऊ शकतं परंतु ज्या सोन्याचाच सोन्याला कस लावण्याची काय गरज आहे कारण कस न लावता देखील सोनं सोनेपणाने आपल्या महिमेमध्ये किंवा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी सोनं सोनेपणाने आहे सुवर्णाच्या ठिकाणी सुवर्णत्व हे काय बाहेरून आणण्याची गरज नाही ते त्याचा स्वभाव आहे ते त्याचं स्वरूप आहे ते, ते, ते आणि कस न लावता देखील सोन्याच्या ठिकाणी सुवर्णत्व संपूर्ण रीतीनं विद्यमान आहे कस लावण्याची गरज नाही पर आणि सो सोन्याचा सोन्याला कस लावला असं जर म्हटलं तर कस लावण्याची काय गरज आहे कस न लावता देखील सोनं सो सोनेपणाने आहेच आहे म्हणून Uh, किंवा दीप ज्या कारणाने काय होतो दीप्तिवंत होतो म्हणजे दीपाच्या ठिकाणी जे काही प्रकाशमानता आहे ती प्रकाश मानता दुसऱ्या पदार्थ दुसऱ्या दिव्याने त्याला प्रकाशमान करण्याची गरज नाही आणि दिव्याने दिव्याला प्रकाशमान करण्याची गरज नाही दिव्याने दिव्याच्या ठिकाणी प्रकाशमान करण्याची गरज नाही कारण प्रकाश मानता हे दिव्याचं स्वरूप आहे त्यामुळं ते जरी दुसऱ्याने प्रकाश केला नाही तरी दिवा हा दिव्याच्या ठिकाणी प्रकाशमानतेने आहेच आहे दुसऱ्याने त्याला प्रकाश करण्याची गरज नाही तर ते म्हणतात किंवा रस्शी रसपण हीन उपाधी म्हणजे उपाधीहीन म्हणजे रसाच्या ठिकाणी रसपण कोणत्याही प्रकारची उपाधी घेतली नाही त्या त्याच्या रसपणासाठी दुसरी उपाधी पाहिजे असं नाही याचा अर्थ हा पण आहे की या ठिकाणी रसाच्या ठिकाणी रसपण आणण्यासाठी दुसऱ्या रसाची किंवा दुसऱ्या पदार्थाची आवश्यकता नाही दिव्याच्या ठिकाणी तेज न दिव्याच्या ठिकाणी तेजाची सिद्धी करण्यासाठी दुसऱ्या दिव्याची किंवा तेजाची गरज नाही तसा आत्मा जो आहे तो अखंड दंडायमान स्वयंप्रकाश असणाऱ्या आत्म्याच्या प्रकाशनासाठी शब्दाची गरज नाही आत्म्यालाच आत्म्याचं ज्ञान व्हावं ज्ञानरूप आत्म्याला आत्म्याच्या ठिकाणी बरोबर ना ज्ञानाचा व्यवहार व्हावा आणि त्याला आपल्या स्वतःचं दर्शन व्हावं अशा याच्यासाठी शब्दाचा काही महिमा नाही किंवा शब्दाची आवश्यकता नाही शब्दा वाचून शब्द उपाधी वाचून बरोबर ना आत्मा आपल्या स्वयंप्रकाशत्वाने विद्यमान आहे त्या आत्म्याला आत्म्याचं ज्ञान करून देण्यासाठी शब्दाची आवश्यकता नाही कारण त्याचं ज्ञान हे त्या आत्म्याचं स्वरूपच आहे आणि तो ज्याचं जे ज्याचं स्वरूप येते त्याला ते कधी विषय होत नाही अशा प्रकारची स्थिती आहे म्हणतात म्हणून इथं जर पाहिलं तर या ठिकाणी तेच तयाच्या ठाई हेही बोलणे तेथे काही आईसे भाविजे जरी काही तरी ते न घडे अज्ञा बरोबर आत्म ज्ञानरूप आहे ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान होतं असं जर म्हणणं हे बोलणं व्यर्थ आहे का ज्ञान हे त्याचं स्वरूप असताना शब्दाने त्या श शब्दाने त्या आत्म्याला स्वतःचं स्वतःला ज्ञान होतं परंतु तिथं मात्र शब्द उपाधी वाचून ते होऊ शकत नाही अशा प्रकारच्या उपाधीची त्याला गरज नाही तो निरुपाधिकच ज्ञानस्वरूप आहे त्याला स्वतःला न्यान, स्वतःच्या ज्ञानाचा ज्ञान स्वतःला स्वतःचा ज्ञानाचं विषयत्व आणण्याची गरज पण त्या ठिकाणी नाही ठीक आहे ना अशा प्रकाराने सांगतात हेही बोलणे तिथं काही तर ज्ञान हे त्याच्या ठिकाणी तो ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे हे म्हणण्याची तरी त्याला गरज आहे का तुम्ही म्हटल्या न म्हटल्या वाचून तो ज्ञान स्वरूपच आहे आणि तो स्वतःला कधी विषय करण्याची गरजही नाही कारण तो तो विषय करण्याची गरज का नाही तर तो स्वतः ते त्याचं स्वरूप ज्याला विषय करायचं तो स्वरूप आहे ज्ञानही तोच आहे आणि ज्ञाता ज्ञाता जो आहे त्या ज्ञात्याचे अधिष्ठान तोच आहे न्यायाचे अधिष्ठान तोच आहे आणि त्या ठिकाणी तो अधिष्ठानाच्या ठिकाणी ज्ञाताज हा भाव नाही कारण तो विषय रहित ज्ञानरूप आहे म्हणून या ठिकाणी हे बोलणं तरी काय आहे आणि जर कोणी एवढं करून नाही पण नाही पण शब्द जो आहे तो तो शब्द आत्म्याला आत्म्याचं दर्शन करून देतो असं जर तुम्ही म्हणत असाल तर हे फक्त दू दुर, दुराग्रहाचं बोलणं आहे हे तुमचं बोलणं वाचारंभन आहे आणि तरी ते न घडे हे कधीही होऊ शकत नाही असा अव्यवहार्य असणारा ज्ञानस्वरूपात्मा ज्ञानाचा विषय कधीही शब्दाच्या माध्यमातून होणं शक्य नाही असं सांगतात आयसे भावीजे जरी काही तरी ते न घडे आता पंच्याऐंशी क्रमांकाची ओळी आपुले मुकुटी समर्था चंद्र बैसविला सर्वथा परी चंद्र चंद्राचे माथा वाहू हो एकाई काय हे की व्यवहार करायचा म्हटलं का व्यवहारामध्ये द्वैत पाहिजे आणि आत्मा जो आहे तो द्वैत आणि अद्वैत विवर्जित केवळ अद्वैत स्वरूप आहे तो अव्यवहार्यच आहे आणि हेच खरं आपलं सहज स्वाभाविक असणारं स्वरूप आहे किंवा स्वरूप स्थिती आहे अशी स्थिती खरी माऊलींना या ठिकाणी प्रतिपादन करायची त्यासाठी सांगतात की द्वैत असलं तर व्यवहार घडेल आहे की नाही सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे तर पण हे कधी होईल संगती पंगती देवासवे घडे आणि नित्य नित्य जोडे तेचे साथ हा जो आनंद आहे ह्या अभंगामध्ये वर्णन केलेला तो सापेक्ष अभंग आनंद आहे का निरपेक्ष आनंद आहे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे असं जेव्हा म्हणतो तेव्हा हे जे वर्णन आहे हे वृत्यात्मक आनंदाचं आहे का वृत्तिविवर्जित आनंदाचे आहे या ठिकाणी संबंध केल्यापासून होत नाही स संगती पंगती देवाचं वेगळे दे, याचा अर्थ वृत्ती जेव्हा बरोबर ना आत्मस्वरूपाला विषय करील त्यावेळेला त्या वृत्तीमध्ये त्या अभिव्यक्त होणारा विशेष आनंदाला घेऊन हे वर्णन आहे आणि इथं जे वर्णन सांगायचे ते वर्णन निर्विशेष सा आनंदाचं सांगायचे निरुपाधिक निरतिशय अशा व्यापक अशा आनंदाचं अवाच्य आनंदाचं वर्णन करतात किंवा ज्ञानाचं किंवा सत्तेचं वर्णन करतात किंवा सच्चिदानंद अद्वय अशा अशा स्वरूपस्थितीचं वर्णन करतात म्हणून इथं द्वैत नाही द्वैत विवर्जित अशा प्रकारचा केवळ केवळ जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन सांगताना इथं सांगतात की आपुले मुकुटी पंच्याऐंशी वे आपुले मुकुटी समर्था चंद्र बैसवीला सर्वथा परी चंद्र चंद्राची माथा वावये काही सगळ्या ठिकाणी आक्षेपार्थाने मा माऊली विचारतात की आप समर्थ असणारा भगवान शंकर त्याने आपल्या मुकुटावर चंद्र जैसा सर्वथा पैसाविला आपल्या मु च म्हणजे चंद्राच्या मुकुटावर म्हणजे समर्थ असणारे भगवान शंकर ज्यांचं नाव आहे चंद्रशेखर म्हणजे ज्यांच्या भाळावर चंद्र, चंद्र चंद्राची कोर आहे तर त्यांनी बरोबर आहे शंकर भगवान वेगळे आणि चंद्र वेगळा म्हणून त्या समर्थ असणाऱ्या भगवान सदाशिवाने चंद्र आपल्या मस्तकावर भाळावर धारण केला तरी चंद्र चंद्राची या माथा वावू एक आहे पण चंद्र म्हणतो आपल्यामुळं चंद्रशेखर शोभला त्याला चंद्रशेखर नाव झालं मग आपण आपल्या कपाळाला काय करू चंद्र लावू चंद्रच चंद्राच्या माथा वावू काही चंद्र चंद्राच्या माथ्यावर बसू शकेल का कारण चंद्राचं स्वरूपच आहे त्याचं स्वतःचं स्वरूपच हे आहे तो चंद्र स्वतःच्या ठिकाणी आपल्या माथ्यावर बसू शकेल का किंवा आपल्या माथ्याला धारण करू शकेल आपल्या माथ्यावर स्वतःला स्वतः धारण करू शकेल का अर्थात धारण करू शकणार नाही चंद्रशेखर समर्थ तो स्वभाळी चंद्राचं धरित परी चंद्रचंद्रात ते ओळगतं मस्तकी काही म्हणले की चंद्रशेखर भगवान सदाशिव समर्थ आहेत त्यांनी आपल्या स्वतःच्या भाळावर किंवा आपल्या स्वतःच्या कपाळावर चंद्राला धारण केलं परंतु चंद्र चंद्राच्याच मस्तकावर त्या ठिकाणी ओळगत म्हणजे चंद्रचंद्रकाच्याच मस्तकावर स्वतः स्वतःला ओळगत म्हणजे धारण करील काय अर्थात धारण करणं शक्य नाही चंद्रित दयाचे दयेचेनी चंद्रपण ते चंद्रकळा मात्र जाणं तेच त्याग आणि ग्रहण तर लागलेच नाही आता म्हणतात चंद्रीचं जयेचे चंद्रपण चंद्राच्या ठिकाणी बरोबर ना चंद्राच्या ठिकाणी चंद्रा बरोबर ना ज्याच्यामुळं चंद्रपण आलं ते चंद्रकळा चंद्राच्या ठिकाणी जे चंद्राचं चंद्रपण आलं ते चंद्रकळा ते चंद्राचं जे तेज आहे बरोबर ना ते चंद्रकला मात्र जाणं चंद्राच्या ठिकाणी चंद्रत्व ही त्या चंद्रकला किंवा ही त्या चंद्राचं काय आहे स्वरूप आहे तेथे त्याग आणि ग्रहण लागलेच नाही तिथं त्या त्या ठिकाणी माऊली म्हणतात ना चंद्र तेथे चंद्रिका चंद्राची कला म्हणजे चंद्रिका च चंद्र जिथं आहे तिथं चांगणं आहे त्या चंद्राचं तेज आहे मग त्या चंद्री दयेचे नि चंद्रपण चंद्राच्या ठिकाणी ज्याच्यामुळं चंद्रपण आलं ते चंद्रकला मात्र जाणं ते चंद्राची कला आहे चंद्राम चंद्राला चंद्रपणा ज्याच्यामुळं आला ती त्या चंद्राची कला आहे किंवा ते त्या चंद्राचं स्वरूप आहे तर इथं म्हणतात चंद्र तेथे चंद्रिका आणि शंभू तेथे आंबिका आणि संत तेथे विवेका, ते विवेका आसणे की जे म्हणजे चंद्रिकेला सोडून चंद्र स्वतंत्र कधी राहत नाही चंद्रिका हे चंद्राचं स्वरूपच आहे मन तेथं त्याग आणि ग्रहण लागलेच नाही चंद्रकेला जर सोडून चंद्र नाहीत तर त्याचा त्याग किंवा ग्रहण होईल का चंद्र कारण चंद्रिका हे त्याचं काय आहे स्वरूप आहे त्याला त्याच्याहून चंद्रिका आणि चंद्राचा काही नित्य अभेदच आहे त्याचा नित्य अभेद आहे त्या पदार्थाने आपल्या स्वरूपाचा ते त्याग करील का ग्रहण करील आपल्या स्वस्वरूपाचा त्यागही होत नाही आणि स्वस्वरूपाचं ग्रहणही होत नाही आपलं स्वस्वरूप हे ग्रहण आणि त्याग याच्या वाचून आपलं जसं आहे तसंच आहे तैसा आता शहाऐंशी क्रमांकाची होई तैसा आत्मराज जवं ज्ञानमात्रचं ज्ञान ज्ञानमात्रची भरिव आता ज्ञाना ज्ञाने ज्ञानाशी खेव कैसे जे तैसा त्याप्रमाणे जसं चंद्र आणि चंद्रिका आहे त्याचप्रमाणे तैसा ज्ञान ज्ञानमात्रची भरिव आत्मराज म्हणजे आपला हा आत्मरूपी सम्राट असा आहे की भरीव ज्ञान मात्रची तो भरीव ठोस भिंतीमध्ये खेळा ठोकता येतो कारण भरीव नाही त्याच्यामध्ये अवकाश आहे परंतु हा जो आत्मराजा आहे हा आत्मचैतन्य आहे ते आत्मचैतन्य मात्रची केवळ ज्ञान मात्र आहे आणि ते ज्ञान मात्र कसं आहे पुन्हा भरीव ज्ञान मात्र आहे ज्या ज्ञानमात्रामध्ये असत किंवा दुःख किंवा द्वैत यांचा कोणताही संबंध नाही अशा प्रकारचं केवळीचं ज्ञान मात्र शब्दाने घ्यायचं सच्चिदानंद मात्र मात्र चिन्ह मात्र आणि आनंद मात्र आणि अद्वय मात्र अशा प्रकारचं असणारं म्हणजे ज्ञान मात्र असणारं आणि भरीव ज्ञान मात्र असणारं भरीव ज्ञान मात्र याचा अर्थ त्या ज्ञान स्वरूपात अज्ञानाला किंवा अविद्येला कोणत्याही प्रकारचं किंवा द्वय अविद्या कार्याला कुठलंही स्थान नाही कारण तोच भरपूर आहे विठ्ठल जळी स्थळी भरला आणि भरीव आहे म्हणजे रीता ठाव नाही उरला असा तो आहे ज्ञान मात्रची भरीव आता ज्ञाने ज्ञानाशी खेव कैसे दिजे आता तुम्हीच सांगा बरं ज्ञानच ज्ञानाला आलिंगन कर क करून देईल का ज्ञानच ज्ञानाला आलिंगन करू शकेल का कारण ज्या आलिंगन करणारे कोण ज्ञानच आहे आणि ज्याला आलिंगन करायचं तेही ज्ञानच आहे ते आ ज्ञानच ज्ञानाला खेव म्हणजे आलिंगन कधी देऊ शकेल का देऊ शकणार नाही बरोबर ना तसा आत्म मात्र असणारा आत्मराज तो पुन्हा ज्ञानाचा विषय बरोबर ना स्व स्वतःच शब्दाचं साह्य घेतलं आणि स्वतः स्वतःला विषय केलं असं कधी होईल का कारण ज्यांनी विषय करायचं तोही कोण आहे आत्माच आहे आणि ज्याला विषय करायचं तोही आत्माच आहे म्हणजे आणि तो आत्मा असं आहे कसा भरीव ज्ञान मात्र आहे मग तो भरीव ज्ञान मात्र असणारा ठोस भरीव ओतप्रो सबराभरीत असा असणारा जो आत्मा आहे त्याला आलिंगन द्यायला दुसरा पदार्थ कुठेही तिथं आणि स्वतःला जो स्वतःला आन आलिंगन देता येत नाही युक्तीनं पाहिलं तर आपण त्याला स्वस्कंदा रोहन अशा प्रकारचा दोष त्या ठिकाणी येईल किंवा कर्मकर्तृ विरोध दोष त्या ठिकाणी येईल आणि असं व्यवहारातही कुठं घडत नाही म्हणून सांगतात ज्ञान ज्ञानाला आलिंगन देऊ शकणार नाही तसा आत्मा आत्म्याला विषय करू शकणार नाही आत्मा बरं करण्याची गरजही नाही कारण तर ज्ञान तिथं आज्ञान रही जे अज्ञानाचा विषय झाला असतो तर ज्ञानाचा विषय झाला असतं पण आत्मा कधी अज्ञानाचा विषय झाला नाही अर्थात ज्ञानाचाही विषय नाही त्याच्या ठिकाणी ग्रहणच नाही तर त्याग तरी कुठे त्याग आणि ग्रहण यांनी विवर्जित अशा प्रकारचं आत्मस्वरूप काय आहे आपल्या महिमेमध्ये प्रतिष्ठित आहे तैसा जवळ ज्ञान मात्रची भरीव आता ज्ञाने ज्ञानाशी खेळ कैसे दे ज्ञानाने ज्ञानाला आलिंगन कसं द्यायचं तुम्ही सांगा ते मला कसं देणं शक्य आहे मग तेच तर आम्ही सांगतो तेवी आत्मा इंद्रियात्मक नव्हे टीका तेवी आत्मा इंद्रियात्मक नव्हे किंवा इंद्रियाशी नव्हे विषय नव्हे बुद्ध्याधिका देय मनोनी न घेवे तीही आता त्या आत्मा जो आहे तो पहिल्यांदा आत्मा काही इंद्रिय नाही आत्मा अतिंद्रिय आहे तो काही कोणत्या इंद्रियामध्ये आत्म्याचा समावेश होत नाही किंवा आत्मा हा कोणत्या इंद्रियाला विषय देखील होत नाही आणि नंतर बुद्ध्याधिकांच्या द्वारा किंवा वृत्तीचं ध्येय म्हणून आत्मा नाही म्हणजे आत्मा स्वतः इंद्रिय नाही बरोबर ना आत्मा इंद्रियांच्याद्वारा जाणला जाणारा नाही आणि आत्मा बुद्धीच्या द्वारा ध्येय पण नाही ध्याय जसा तो नेय नाही तसा तो ध्येय पण नाही आता आपण नेहमी कसं चिंतन करतो वेदांताचं उद्दिष्ट तेच आहे पण आपण म्हणतो ग विचारसागराच्या चौथ्या तरंगात आत्मा नेय म्हणून प्रतिपादन केला आणि पाचव्या तरंगात ध्येय म्हणून प्रतिपादन केला परंतु आत्मा खरा ज्ञेय आहे का ध्येय आहे आत्मा ज्ञेय नाही आणि ध्येयही नाही म्हणून माऊलींचा अभंग आहे ना ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा असं आहे ना एक अभंग आहे ध्येय ध्याता आणि ध्यान ह्या त्रिपुटीच्याही आतीत असणारा आपला आत्मा आहे ज्ञेय ज्ञाता ज्ञान याही त्रिपुटीच्या अलीकडचा आपलं ह्या त्रिपुटीच्या आतीत असणारा आत्मा आहे म्हणून म्हणतात आत्मा काही इंद्रिय नाही आत्मा इंद्रियांचा विषय होणारा नाही बुद्ध्यातांना ध्येयही नाही म्हणून न घेवे तीही म्हणून या बुद्धीलाही आत्म्याचं ग्रहण होणार नाही इंद्रियांनाही आत्म्याचं ग्रहण होणार नाही आणि आत्मज्ञान मात्र भरीव असण्या असल्यामुळं स्वतःही स्वतःचं ज्ञान किंवा विषयत्व त्याला येणार नाही आत्माचं ज्ञान मात्र पाहिजे आत्मत्वी हे काहीच नाही म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताही नसे आत्मा स्वतःच ज्ञान मात्र आहे त्यामुळं आत्म्याच्या ठिकाणी हे काहीच नाही हे काहीच नाही म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी इंद्रियत्मत्व नाही बुद्धीही नाही बरोबर ना आत्म्याच्या ठिकाणी इंद्रियत्व नसल्या नसल्यामुळं त्याला ज्ञानाचं विषयत्व इंद्रियाद्वारा येणार नाही आणि त्याच्या ठिकाणी बुद्धी पण नाही बुद्धी नसल्यामुळं त्या ठिकाणी आत्मा ध्येय आहे असं त्याचं ध्येयत्व पण आत्म्याला येणार नाही कारण आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानत्व हा काय आत्म्याचा धर्म नाही किंवा आत्मा काही एखादा विषय नाही घटपटासारखा म्हणून त्या ठिकाणी बुद्धीच्या द्वारा इंद्रियांच्या साह्याने प्रमाणाने त्या आत्म्याला कोणी विषय करील असं नाही म्हणून न आत्मत्व हे काहीच नाही म्हणूनही प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताही नसे आत्म्याच्या ठिकाणी कधी आत्मा प्राप्त नव्हता आता तो प्राप्त करून घ्यायचा म्हणजे अगोदर आत्म्याची अप्राप्ती होती आत्म्याला स्वतःची स्वतःला अप्राप्ती कधीच नाही म्हणजे स्वतःला स्वतःची अप्राप्तीच नाही तर त्याची प्राप्ती काय करून घ्यायची म्हणून आत्मा कसा आहे प्राप्ती आणि अप्राप्ती यांनी विवर्जित नित्यप्राप्त अशा प्रकारचं स्वरूपच त्याचं नित्यप्राप्त आहे अप अप्राप्तीची वार्ता गोष्ट देखील त्या ठिकाणी नाही आणि उक्तंच याविषयी त्यांनी प्रमाण दिलेले हे ब्रह्मगीतेलं जगद्विलक्षण ब्रह्म ब्रह्मण किंचन ब्रह्मान, मिथ्या यथा मरु मरीचिका स्कंदपुराणे ब्रह्मगीतायां ब्रह्मजगावनी विलक्षण त्या ब्रह्मे आणिक नाहीच जाणं आता काही नावेक का जे भानं ते मिथ्या अगवे आता हेच गोष्ट कशी ब्रह्मगीतेमध्ये स्कंद पुराणाच्या अंतर्गत असणारी जी ब्रह्मगीता त्या ब्रह्मगीतेचं प्रमाण देतात की जगद विलक्षण ब्रह्म ज ब्रह्म हे जगताहून विलक्षण आहे म्हणजे दुःख द्वैतात्मक जगताहून ब्रह्म हे विलक्षण आहे ब्रह्म ब्रह्मना अन्यन्न किंचन जसं जगताहून ब्रह्म भिन्न आहे असं सांगितलं आणि पुन्हा काय सांगितलं ब्रह्मापेक्षा अन्य दुसरं काही नाहीच आहे म्हणजे जे जगतापासून ब्रह्म म्हणजे अगोदर जगत मानलं आणि जगत मानलं बरोबर ना आणि ब्रह्मापासून अन्य काहीच नाही म्हणजे अन्य असणारं जगताचं स्वतंत्र सत्ता स्फोरण ज्या पदार्थाला नसते तो पदार्थ अधिष्ठानात नसतोच मुळी बरोबर ना ज्या रज्जू वाचून त्या सर्पाला स्थानच नाही बरोबर ना तो सर्प त्या अधिष्ठान रज्जूमध्ये किंवा रज्जू चैतन्यामध्ये कधी नसतोच मुळी म्हणजे याचा अर्थ काय झाला त्या जगताचा पूर्णपणे निराश झाला जगत शून्य रूप आहे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जग अन्य विलक्षण किंचित न दुसरं काही नाही म्हणजे जगत जगतापासून ब्रह्मविलक्षण आहे पण बरोबर ना ब्रह्माहून जगत भिन्न म्हणून कोणताही पदार्थ नाही इतकंच नाही तर ब्रह्माहून जगत म्हणून कोणताही पदार्थच नाही इतर पदार्थच नाही ब्रह्म अन्यत भातीचेत पण ब्रह्माहून दुसरा पदार्थच नाही पण ब्रह्माहून अन्य पदार्थ जगत आम्हाला भासतो असं तुम्ही जर म्हणत असाल ते ब्रह्म अन्यत भातीचेत ब्रह्माहून अन्य पदार्थ कार्यरूप जगत आम्हाला भासतं किंवा कारणरूप आविद्या आम्हाला कार्यानुयूपाने भासते असं कोणी म्हणत असाल तर भातू नाम ते कुशाल भासू द्या ते आहे कसं यथा मरु मरीचे मृगजळ जे आहे ते मृगजळ जळ असतं का भासतं फक्त का फक्त भासमात्रच आहे का तत्त्व तर अधिष्ठानात नाहीच आहे अशा प्रकारची जर त्याची स्थिती आहे तर ते आ, या ठिकाणी काही नावेक जे भानं क्षणभर म्हणजे ज्ञानसमकालात प्रतितीमात्र रूपाने तुम्हाला जे बाध योग्य आणि प्रतितीमात्र असं जे भान होतं ते काय आहे मृगजळाप्रमाणे मिथ्य आहे केवळ भासमात्र आहे तत्वत आधिष्ठानात ते त्रैकालिक अत्यंत भावरूपच आहे आयसे जे ब्रह्मपूर्ण ते निखळ ज्ञानमात्रची जाणं जडाजड पण खुणं असे ना तेथे असं जे परिपूर्ण ब्रह्म आहे ते केवळ ज्ञानमात्र आहे म्हणजे छिन्नमात्र आहे म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही पण जड आणि अजड काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थ जड आहेत आणि काही अजड आहेत बरोबर ना जिथं बुद्ध्याधिक पदार्थ जे आहेत ते चिदाभासाला ग्रहण करतात नंतर घटपटाधिक पदार्थ ते चदाभासाला ग्रहण करत नाही म्हणून आपण जड आणि अजड असा विभाग करतो की नाही ज याच्यामध्ये काही पदार्थ जड म्हणजे इतरांचं प्रकाशन करतात आणि आपलं इतर स्वतःचं आणि इतरांचं प्रकाशन करू शकत नाही ते पदार्थ जड आहेत आणि जे पदार्थ इतरांचं प्रकाशन करतात आणि स्वतःच्या प्रकाशनासाठी त्यांची आवश्यकता नाही त्यांना अजड असं म्हणतात परंतु घटपटाबद्धिकांचं ज्ञान चिदाभास करून देतो पण या चिदाभासाचे अधिष्ठान असणारं जे मूळ चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी जडही नाही आणि अजडही नाही ऐक नाही निखळ चदा त्याला अजड का म्हणतात आम्ही काय म्हणतो चिदाभास कसा आहे चेतन नाही म्हणून त्याला काय म्हणतो अजड बरोबर ना त्या हा 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 त्याला आम्ही काय म्हणतो फक्त अजड म्हणतो म्हणजे जड नाही चेतन आहे म्हटलं तर द्व द्वैतापत्ती आहे म्हणून इथं काय जड आणि अजड ह्या शब्दांचा प्रयोग केला किंवा असं सांगतात की ब्रह्मजगा काय ब्रह्मान्य भातीचे मिथ्या यथा मरू ब्रह्मजगावनी विलक्षण ब्रह्मजगापेक्षा विलक्षण आहे पण त्या आणि की नाहीच जाण त्या ब्रह्मामध्ये अनेक दुसरा पदार्थच नाही जगत म्हणून कोणता पदार्थच नाही आता काही नावेक जे भानं थोडा वेळ जे काही आपल्याला भा भान होतं भान म्हणजे प्रतिती मात्र ज्ञान समकालात तो पदार्थ उत्पन्न होऊन भासतो परंतु त्याही वेळेला तो काय असतो मिथ्याच असतो ही अवघी मिथ्या आहे पूर्ण मिथ्या आहे आयुष्य जे ब्रह्मपूर्ण ते निखळ ज्ञानमात्रची जाणं ज्ञान ज्ञानमात्र आहे जडाजड पण खुणत असे ना तिथे तिथं जड आणि अजड हा विभाग नाही मला वाटतं गौडपाधिका गौडपाद कार्यक्रमामध्ये आहे जडाजडो विभागोयम अजडे मय कल्पिता असं सांगितलं गौडपात कार्यक्रम ये ना जड आणि अजड हा जो विभाग आहे तो खरा अजड स्वरूप असणाऱ्या माझ्या ठिकाणी कल्पना केलेली आहे म्हणजे बरं अजड म्हणजे चिदाभासाने युक्त असणारा व्यवहार आणि जड म्हणजे केवळ ज चिदाभासाचं तिथं साह्य नाही असं असणारे पदार्थ हे सगळे माझ्या ठिकाणी केलेली काय आहे कल्पना आहे असं सांगतात आयुष्य जे ब्रह्मपूर्ण ते निख ज्ञानमात्राची जाणं जडाजड पण खुणं असे ना तेथे प्रज्ञान ब्रह्मिती म्हणूनही आत्मप्राप्ती आहे निखळ ज्ञानमात्राची आहे ज्ञानमात्र अभिप्राये दृंग मात्र दृष्टे आता प्रज्ञान ब्रम्मती हे महावाक्य आहे आणि त्या ठिकाणी ब्रह्म प्रज्ञान स्वरूप आहे म्हणजे प्रकर्षेण ज्ञानवान म्हणजे प प्रकर्षाने केवळ घणीभूत ज्ञानस्वरूप किंवा ज्ञानमात्र किंवा चिन्मात्र असं ब्रह्मस्वरूप आहे इथं हे जीवाचंही स्वरूप काय आहे प्रज्ञान स्वरूप आहे जीवसुद्धा प्रज्ञान स्वरूप आहे ब्रह्मही प्रज्ञान स्वरूप आहे जीव आणि परमात्म्याचं नित्य सिद्ध संचलेलं नित्य ऐक्य आहे असं ह्या प्रज्ञान ब्रह्माने सांगितलं अखंडार्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी जीव आणि परमात्म्यामध्ये अगोदर भेद आहे असं नाही तो कल्पित भेद आहे परंतु तो कल्पित भेद तत्वत हा त्या ज्या उपाधीमुळे प्राप्त झाला ती उपाधीच नाही तर त्या उपाधीमुळे कल्पिलेला भेदही मिथ्या आहे उपाधी कल्पित आहे भेदही कल्पित आहे मिथ्य आहे म्हणून या ठिकाणी प्रज्ञानं ब्रह्म हे जे महावाक्य आहे ते लक्षार्थाने दोघांच्या अखंड संचलेलं नित्य विद्यमान असणारं ऐक्यच करून ऐक्याचं ज्ञान करून देतं आखंडार्थाचं ज्ञान करून देतं म्हणून ब्रह्म ब्रह्मती म्हणून ही नस आहे निखळ ज्ञान प्राप्तची आहे आत्म्याला आत्म्याची प्राप्ती करायचीच नाही कारण प्राप्ती करायला तिथं दुसरं काही नाही तिथं प्राप्य प्रापक भाव हा द्वैतामध्ये आहे ना तर त्या ठिकाणी कोणतंही द्वैत विवर्जित अशी स्थिती असल्यामुळं त्या ठिकाणी आत्मप्राप्ती करायची हे सहन होत नाही कारण आत्म अप्राप्तच कधी नाही तर त्याची प्राप्ती काय करायची त्यामुळं आत्मप्राप्ती हा शब्द तिथं सहन होत नाही ते केवळ ज्ञान मात्रच आहे आणि ते ज्ञान मात्र आहे याच अभिप्रायाने त्याला काय म्हणतात दृंग मात्र दृष्टे दृंगमात्र दृष्टेपण म्हणजे काय दृश्य पदार्थ आला तरच त्याचं प्रकाशन तो करतो म्हणून त्याला द्रष्टा म्हणतात परंतु खरा जो निरपेक्ष द्रष्टा आहे तो द्रुंगमात्र आहे म्हणून त्या ठिकाणी त्याचं जे दृष्टेपण आहे ते दृंगमात्र दृष्टेपण हेच खरं आहे दृश्य सापेक्ष आलेलं दृष्टेपण हे त्याच्या ठिकाणी मिथ्या आरोप आहे तेथे नाही दुसरे ज्ञान मा जा तेने जाणे जे तया लागून किंवा एकले आपण आपण जाणे तरी आईशी आई प्रते नाही केवळ दृंग ते पाही नेणणे जेथ नाही काही स्पर्शो नेणे तेथे नेणेवेचा मागून मसे तेथं जाणणे ते कायसे नेणे जे जे आयसे नव्हे जे की परी आपणाहानी नाही आयसे जे जाणणे काही ते जाणीवे विन पाही सर्व असे आता सांगतात की त्याला जाणण्यासाठी दुसरं ज्ञान आहे का ज्ञातृज्ञानांतरा भावा बरोबर ना दुसऱ्या ज्ञात्याचा आणि ज्ञानाचा त्या ते ठिकाणी काय अभाव आहे म्हणून तेथे नाही दुसरे ज्ञान ज्ञानस्वरूप तोच आहे आणि ते घनीभूत ज्ञान आहे दुसरं ज्ञान त्या ठिकाणी कोणतंच नाही मग त्याने जे तया लागून तर मग म्हणतात की मग तेने तया लागून जे त्याने त्याच्यासाठी त्यानेच त्याला जाणण्या जा त्याने जे जा <�ेने> तया लागून तर मग त्यानेच त्याला जाणायचं किंवा एकले आपण आपण जाणे किंवा ते एकटंच आपणच आपल्याला जाणतं बरोबर ना एकटंच आपले आपणच आपल्याला जाणतं मग झालं की त तेच त्याचा विषय होतं असा अर्थ झाला दुसरं ज्ञान नसल्यामुळं त्याला जाणणारा कोणी नाही असं जर म्हटलं पण तरी पण त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे ठीक चालले का आणि त्याचं ज्ञान व्हायचं असेल तर कोण जाणतं तेच त्याला जाणतं म्हणून आपण मागं सिद्धांतबिंदूमध्ये पदाच्या दोन प्रकाराने सांगितलं आपलाच आपणाला पाहणारा किंवा विषय करणारा असा एक सुसंवेद्याचा अर्थ आहे आणि दुसरा अर्थ कोणता आहे सु असंवेद्य म्हणजे स्वतःला पक्का अविषय असा अर्थ इथं आपण जो आपलाच आपल्याला जाणतो हे म्हणत असताना तो बरोबर ना आपणच आपल्याला विषय होतो हे सांगण्याचं तात्पर्य आहे बरोबर ना का तो ज्ञान त्याचं ज्ञानरूपाने नेप्ती मात्राने असणं हे आपलंच आपल्याला जाणणं आहे असा त्याचा अर्थ आपण नेहमी सारखं द नेहमी विचार करतो परवा कोणी दुसरी एक ओळी त्याला सांगितली होती ही ह्याच्या अर्थाची दुसरी ओळी का दृष्टांत जयसा न तिथीचे ऐसे असे विरा जैसा न बोडली या विरा आपली उगमी झरा होणे ठाके अजून एखादी ओळी दिली का या याला उदाहरण म्हणून नाही तर आहेत हा हा जेवे आपली चवी चाखणे चिजबुजबुळ देखणे हां आहे तया आहे तुम्ही सांगितले वाटतं आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पही असं अशा प्रकारची स्थिती आहे त्याला म्हणायचं ना मातेने जाणे जे तया लागून किंवा एकले आपण आपण जाणे किंवा ते एकटा आपणच आपल्याला जाणतं हे त्याचं स्वसं देतो आहे की नाही एकटंच आपणच आपल्याला जाणतं हे आता सध्या तुम्ही म्हणाल की मग झाली की तिथं त्रिपुटी किंवा स्वस्कंदारून काय करतो विरोध दोष आलाच की हे सांगण्यात तात्पर्य नाही कारण पुढं ते असं म्हणतात तरी आयसीआय पुढे ते नाही तर असंही म्हणता येत नाही ते आपणच आपल्याला जाणतं खरोखर ते आपलं आपल्याला जाणतं आहे का ते आपल्या आपल्याला जाणतच नाही जाणूही शकत नाही जाणण्याची गरजही नाही आणि त्या जाणण्यासाठी दुसऱ्या शब्दाची कुबडी घेण्याची त्याला गरज नाही हे तर काय कैमृतिक ज्ञानाने वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही असं सांगतात तरी आईशी आहे पुरते नाही केवळ मात्र ते पाहि ते असंही नाही केवळ द्रुंग मात्र आहे केवळ ज्ञानमात्र आहे म्हणून आत्मराज तव आणि ज्ञानमात्रची भरीव असा तो आहे आता त्या ठिकाणी ज्ञानी ज्ञानाशी खे ज्ञाने ज्ञाना ज्ञानेशी खेवं ज्ञानाशी खेव कैसे किती दिजे कशी काय देता येईल हे तर आमचं आहेच आहे सांगायचंच आहे तरी आयुष्याही प्रते केवळ आयश्याही प्रते नाही अशा प्रकारचे नाही कोणते अशा प्रकारचं नाही म्हणजे काय तेने तया लागून जाणिजे बरोबर ना एकटंच आपणच आपल्याला जाणतं असं नाही आहे की नाही तेथलं जाणणं म्हणजे त्या ह काळार आहे व खा आपणाना आणि का चोजवे न आपणाना आणि का न चोदवे परी आशिका हा आशिक हा मी भाणे असं त्याचं स्वरूप आहे तरी आयशी आहे प्रते नाही केवळ दृंगमात्रची पाही नेनणे जेथं काही स्पर्श नेणे ने। आम्ही त्याला म्हणतो तो दृंगमात्र चैतन्य आहे आणि त्या दृंगमात्र मात्र चैतन्याला आज्ञानाचा कधी स्पर्श झालेला नाही जे तर काही नेनने स्पर्श नेनन म्हणजे अज्ञानाचाच जर त्याला स्पर्श झालेला नाही म्हणजे अज्ञानानेच जर त्याला कधी विषय केलेलं नाही म्हणजे अज्ञानाने कधी त्याला आच्छादितच केलं नाही तर त्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करण्याची काही गरज आहे का अज्ञान आवरणाचा भंग करणं म्हणजेच काय आहे त्याला जाणणं म्हणजे अज्ञान काय वृ वृत्तीनं अज्ञानाचा भंग केला की के तो स्वयंप्रकाशत्वाने राहतो आणि स्वयंप्रकाशत्वाने राहतो असं जे म्हणणं ना हेच त्याचं काय आहे जाणणं आहे असं कदाचित तुम्ही म्हणाल स्वयंप्रकाशत्वाने अवशिष्ट ठेवणं यालाच काय म्हणायचं जाणण्याचा व्यवहार पण मुळात जर आवृत्त झाला असता तर जाणण्याचा व्यवहार झाला असताना तो आत्मा कधीही आवृत्तच झाला नाही नित्य अनावृत्त आहे तर आवरण भंग करण्यासाठी बरोबर ना तो नेणण्याचा विषय झाला असता तर जाणण्याचा विषय झाला असता तो नेण्याचाच कधी विषय होत नाही अज्ञानाचाच विषय येतो त्याला कधी नाही तर त्याला ज्ञानाचा तरी विषय येतो येईलच कसं येईल येणार नाही त्याचा स्पर्शसुद्धा त्याला होणार नाही अज्ञानाचा स्पर्श नाही का ज्ञानाचाही नाही दोनांचाही नाही म्हणून ज्ञाना ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा हे हे सिद्धांचा सिद्ध म्हणत आहे आहे की नाही ने तेथे नेनिवेचा मागोनुमसे तेचं जाणं ते, ते कायसे जर नेनिवेचा जर माग जरी आपण पाहिला किंवा अज्ञानाचा जर धांडोळा घेतला तरी तो नुमसे ते आज्ञान कुठंच आपल्याला सापडत नाही नुमसे शब्दाचा अर्थ सापडत नाही आणि तेच नाही ते काहीसे मग जर नेनिवच नाही तर जाणणं कसं कसं असेल जो पदार्थ नेनिवेच्या कक्षेत असेल तो कधीतरी जाणिवेच्या कक्षेत येईल आत्मा नेनिवेच्या कक्षेत कधी गेलाच नाही तर जाणवेच्या कक्षेत येईलच कसा जाणीव नेनिव भगवंती नाही अशी त्याची स्थिती आहे तेच जाणं ते काहीसे नेणे जे जाणीजे आयसे नव्हे जे की ते जाणीजे नेनिजे असंही कधी नाही आणि जाणीजे असंही कध कधी नाही जाणणे हे त्याचं स्वरूप आहे त्यामुळं ते जाणिवेचा कधी विषय होत नाही आणि सुद्धा विषय होत नाही परी हानी नाही आईसे जे जाणणे काही ते जाणिवे बिनपाही सर्व काळ असे ह्या बोईमध्ये समारोप केला ह्या टीकेचा की ते म्हणतात परी हानी नाही जाणण्याचा विषय नाही नेणण्याचाही विषय नाही तरीसुद्धा आपली मूलभूत असणारी जाणीव बरोबर ना जाणणं हे जे स्वरूप आहे दृ पण त्याची कधीच हानी नाही असं जरी आपण जाणीवेचा निणीवेचा विषय नसलो तरी आपल्या ज्ञानरूपत्वाची कधीच हानी नाही असं आयसे जाणण एक आहे असं जे जाणणं बरोबर ना जाणीव आणि नेणीव ह्या दोन्हींचं बरोबर दोन्हींचाही माझ्या ठिकाणी कधीही संबंध नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असं जे जाणणं असं जे जाणणे काही त्या ते जे जाणणं आहे त्या जाणण्यामध्ये द्वैत आहे का त्रिपुटी आहे का असं जाणीवे विनपा ही सर्व काळ असे असं जाणीवे जाणीवे वाचून जे सर्व काळ केवळ ज्ञप्तिमातृत्वाने ज्ञानमात्रत्वाने बरोबर जाणीव स्वरूपाने जे राहतं ते सर्व काळ आहे सर्व काळ आहे म्हणजे सर्व वस्तूमध्ये सर्व काळ बरोबर ना सर्व वस्तूमध्ये आणि सर्व देशामध्ये निरतिशय ओतप्रोत भरून कोंदून कोंदून भरलेलं अशा प्रकारचं ते स्वरूप आहे असं कळून घेणं हेच तिथलं काय जाणणं आहे ते तिचे जाणणं काय